ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी। पूर्व द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी दोन टेम्पो बंद पडल्याने कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली। या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले। अवघे 15 मिनिटांचे अंतर पार करण्यास प्रवाशांना 1 तास लागत आहे। डोंबिवलीत मंगळवारी पाणीबाणी। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 150 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नेतीवलीतील जलशुद्धीकरण केंद्रातील आवश्यक तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या मंगळवारी 5 जुलै रोजी डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील पाणीपुरवठा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असा 12 तासांसाठी बंद राहणार आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तेवढा साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा जपून वापर करून पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन KDMC पाणी पुरवठा विभागाचे डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली आहे। कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील छत कोसळले। कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या छताचा सिमेंटचा गिलावा रुग्ण उपचार घेत असलेल्या खोलीत कोसळला। ज्या ठिकाणी गिलावा कोसळला तेथील रुग्णशय्येवर सुदैवाने रुग्ण उपचार घेत नव्हता, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती अशी माहिती या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार रुग्णाने दिली। विजेचा धक्का बसून वॉचमनचा मृत्यू। बिल्डर विरुद्ध कारवाईची मागणी। कॅम्प नंबर 4 भाटिया चौक स्टेट बँकेच्या मागील इमारतीमधील वॉचमनला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला। वॉचमनच्या नातेवाईकांनी संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे। कल्याणमध्ये दुचाकीस्वारांकडून विद्यार्थिनीचा मोबाईल लंपास। कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्ली क्रमांक 4 मधील संकेत भोई यांच्या शिवसेने शाखेजवळील वळणावर हा प्रकार घडला। अशिका कृपाशंकर सिंग असे विद्यार्थिनीचे नाव आहे, ती बेतुरकर पाडा येथे राहते। अशिका सिंग ही आपल्या दुचाकीवरून रामबाग गल्लीतून शिवसेना शाखाजवळील रस्त्यावरून जात होती। वळण घेत असताना तिच्या पाठीमागून एका दुचाकीवर 2 बसलेले तरुण आले। ते पुढे जात आहेत असे आशिकाला वाटले। तिने त्यांना पुढे जाण्यासाठी बाजू दिली, तेवढ्यात दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या तरुणाने अशिकाच्या पॅन्टमध्ये ठेवलेला मोबाईल काढून दुचाकीवरून वेगाने पळ काढला। काही कळण्याच्या आत ही घटना घडली। अशिकाने चोर ओरडा करून दुचाकी स्वारांचा पाठलाग केला, ते पळून गेले। 12,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याने अशिकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। डोंबिवलीत 47 लाखांचा गांजा जप्त, 2 जण अटकेत। डोंबिवलीजवळील 27 गाव हद्दीतील उंबारली गावाच्या परिसरात मानपाडा पोलिसांनी शनिवारी 47 लाख रुपये किमतीचा 272 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली आहे। ओरिसा राज्यातून गांजाची तस्करी महाराष्ट्रात केली जाते अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। यू कॅन फिटनेस जिम मान्सून स्पेशल ऑफर। बदलापूर शहरातील महिलांसाठी महिलांनी आणि फक्त महिलांचा स्टाफ घेऊन सुरू केलेली एकमेव अशी यू कॅन फिटनेस जिम। अत्याधुनिक उपकरणे, योगा, क्रॉसफिट, झुंबा, स्टीम, सर्टिफाईड महिला ट्रेनर, तसेच पर्सनल ट्रेनिंग, डाएट न्यूट्रिशियन, वेट लॉस प्लॅन, वेट गेन प्लॅन अशा उत्तम सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी यू कॅन फिटनेस जिम। अरे अरे, अजून बाकी आहे, थांबा। या जिमच्या ओनर आणि संचालिका सुद्धा महिला आहेत बरं, मग वाट कसली बघता? आजच प्रवेश घ्या
यू कॅन फिटनेस जिम मध्ये आणि व्हा फिट आणि फाईन। कल्याण मध्ये शॉर्ट सर्किटच्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू। कल्याण पूर्व येथील चिंचपाडा गावात एका बंगल्यात मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला। यावेळी आग विझवताना 4 जण गंभीररीत्या भाजले आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिंदे फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला। विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे। राज्यपालांच्या निर्देशानुसार 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे। पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला। यावेळी शिंदे गट आणि भाजपाने 164 मत मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला। महापालिका आघाडीला 99 मतं मिळाली तर 3 आमदार तटस्थ राहिले। बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविलेल्या सावत्र वडिलांची 7 वर्षांनी सुटका। फिनेल पिऊन मुलीने केला होता वडिलांवर बलात्काराचा आरोप। सावत्र मुलीचे प्रियकराबरोबरचे प्रेमसंबंध, त्यातून होत असलेले वाद, या वादातून मुलीने फिनेल प्याले। रुग्णालयात उपचार घेत असताना मुलीने पोलिसांना जबाब देताना सावत्र वडील लैंगिक अत्याचार करतात असा आरोप केला। या आरोपातून सावत्र वडिलांना पोलिसांनी अटक केली। अखेर 7 वर्षांनंतर मुलीने सावत्र वडिलांवर केलेले आरोप न्यायालयात टिकले नाहीत। कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AD हरणे यांनी बलात्काराचा आरोप असलेले डोंबिवली निवासी विपुल नारकर यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली। ॲडव्होकेट गणेश खोलप यांनी सांगितले, मुंबईत छापखानाचा व्यवसाय करणाऱ्या विपुल यांची काळी चौकी येथे खानावळ चालविणाऱ्या एका 34 वर्षाच्या घटस्फोटित महिलेशी तिच्या भावाच्या मध्यस्थीने ओळख झाली। या महिलेला 15 वर्षाची मुलगी, 18 वर्षाचा मुलगा आहे। ओळखीचे रूपांतर दोघांच्या प्रेमात झाले। विपुलने घटस्फोटित महिलेसह तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला। या कुटुंबाला विपुलने डोंबिवलीतील आयरेगाव भागात पागडी पद्धतीने 4 लाख रुपये खर्चून घर घेऊन दिले। मुलांना डोंबिवलीतील शाळेत प्रवेश करून दिला। घरगुती वादातून मुलीने सावत्र वडील विपुल नारकर यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला। सावधान इंडिया दूरचित्रवाणीवरील मालिका बघून मुलीला ही कल्पना सुचली, मी प्रियकरासोबत फिरते, मोबाईलमधील अश्लील चित्रफीत दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत सावत्र वडील बलात्कार करत होते, अशी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात मे 2015 केली। सरकार पक्षातर्फे पीडिता, तिचा भाऊ, प्रियकर, शाळा मुख्याध्यापक असे 12 साक्षीदार तपासण्यात आले। पीडितेने आपल्या बाजूचे साक्ष देण्यासाठी आपला दुसरा प्रियकर घटस्फोट घेतलेले वडील यांनाही बोलविले होते। उलट तपासणीमध्ये मुलीने बलात्कार झाल्याने नव्हे तर फिनेल प्यायल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते। विपुल यांनी घेतलेले घर विकले होते। बलात्कार झाल्याचा अहवाल तपास कागदपत्रांमध्ये नव्हता असे ॲडव्होकेट घोलप यांनी सांगितले। ठाण्यात मतदार याद्यांसंदर्भात 138 तक्रारी, सर्वाधिक 34 तक्रारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील। महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच प्रारूप मतदार यादी पालिका निवडणूक विभागाने तयार केल्या असून या मतदार याद्यांमध्ये त्रुटी संदर्भात महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच प्रारूप मतदार यादी पालिका निवडणूक विभागाने तयार केल्या असून या मतदार याद्यांमधील त्रुटी संदर्भात 138 तक्रारी पालिका निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत। त्यात सर्वाधिक म्हणजे 34 तक्रारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील, सर्वात कमी म्हणजे 4 तक्रारी वागळे इस्टेट प्रभाग क्षेत्रातील असल्याचे समोर आले आहे। मतदार यादीतून नाव वगळण्यात आले तसेच दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत नाव गेले आहे अशा स्वरूपांच्या तक्रारी असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली। माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या
हॉटेल मैनेजमेंट एंड टूरिज्म कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या. बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. वयाची कोणतीही अट नाही बरं. प्रोजेक्टर, एसी क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल, देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही. तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला.